अजूनही चिपळूण महाड पाण्याखाली आहे, पण इथे बचाव कार्य वेगानं सुरू झालं आहे. महाडमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीला बचाव पथकं पोचली आहेत. हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. बोटींच्या सहाय्यानं नागरिकांची सुटका केली जाते आहे. तुम्ही बसा, तिथे बसा, खालती बसा. पुराच्या पाण्यात महाड चिपळूण वेढलं गेलंय. अर्ध शहर पाण्याखाली आहे. 2 दिवस वीज नाही, त्यामुळे स्थानिकांशी संपर्क तुटलाय. मिळेल त्या ठिकाणी नागरिकांनी आसरा घेतला. त्यांची बोटींच्या सहाय्यानं सुटका होतीये. सटकल सटकल पाय सटकल देतो, तुमचं सगळं सामान देतो, पण तुम्ही त्याला सावकार. चिपळूण आणि महाड मधील या पुराच्या परिस्थितीत कोविड आणि इतर रुग्णांना त्रास होऊ नये यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकही पुराच्या पाण्यात अडकून पडलेत, त्यांनाही सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. खुर्ची खुर्ची लावली जा. रत्नागिरीच्या अनेक भागात अशीच पूर परिस्थिती आहे. भारतीय हवाई दलाच्या MI-17 विमानानं NDRFचं पथक या ठिकाणी दाखल झालं. जोरानं इथं बचाव कार्य सुरू आहे. जी पूर परिस्थिती कोकणात, तीच पश्चिम महाराष्ट्रात आहे. महाबळेश्वरच्या झांजवड, चातुर्बेट, गोरोशी, दुधगाव परिसरातल्या अनेक गावांचा संपर्क तुटलाय. या ठिकाणी बचाव पथकं पोहोचू शकली नाहीत. वीज नसल्यानं संपर्काची साधनंही तुटली आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड चिपळूणसह राज्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला. बचाव कार्य आणि रस्त्यावरचे अडथळे काढणं लगेच सुरू करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पाणी ओसरलंय, पण महाड तालुक्यातल्या डोंगराळ भागात काही ठिकाणी पूल आणि रस्ते वाहून गेलेत. अडकलेल्या लोकांनी घराच्या छतावर किंवा उंच ठिकाणी गेल्यास हेलिकॉप्टरमधल्या बचाव पथकांना ते दिसतील, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तुमच्या गावात, शहरात पुराची काय परिस्थिती आहे? प्रशासनाकडून मदत मिळायला सुरुवात झाली आहे का हे आम्हाला कमेंट बॉक्समधनं कळवा. अधिक व्हिडिओसाठी आमचं फेसबुक पेज लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.